बंगळूरच्या लक्संद्रा या परिसरात एक 60 वर्ष जुनी इमारत अचानक कोसळली. सुदैवाने यापूर्वीच इमारत रिकामी करण्यात आली होती, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या 3 मजली इमारतीत मेट्रो कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे सुमारे 15 मजूर राहत होते. इमारत एका बाजूने झुकल्याचं लक्षात येताच हे मजूर बाहेर पडले. साधारण 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यात 2 दिवसांपासून अक्षरशः थैमान घातले. मांजरा तेरणा धरण ओव्हरफ्लो झाली आहे. धरणाच्या खालच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यानं हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान झालंय. शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, तर काही शेतातील माती खरडून गेली आहे. तर कळंब तालुक्यातील 7 गावात जमिनीला भेगा पडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांमध्ये चिखलगुट्टा स्पर्धेची सध्या धूम सुरू आहे. मेहनती बैल आणि रेडियाची बारा करण्यासाठी चिखलगुट्टा स्पर्धा शेतकऱ्यांसाठी मोलाची संधी असते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धेचा आनंद लुटला. एकीकडे बैलगाड्यांच्या कोणत्याही प्रकारच्या शर्यती घ्यायला कायद्यानं बंदी आहे, मात्र कित्येक वर्षांपासूनची आपली परंपरा आहे, त्यामुळे ही शर्यत बंद करणार नाही असं यावर बैलजोडी मालक ठाम आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहे गावातील ग्रामस्थ सरपंचांसह उपोषणाला बसले. 10,000 लोकसंख्येच्या गावात दूरक्षेत्र तयार असूनही इथं पूर्ण वेळ पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. केवळ महिन्यातून एकदा हप्ते गोळा करण्यासाठी पोलीस येतात असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हे दूरक्षेत्र नियमित सुरू ठेवणं आणि परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. डोंबिवलीमध्ये अपहरण झालेल्या 13 वर्षांच्या मुलीची सुटका करत विष्णुनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात. पीडित मुलीची इंस्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली, नंतर मैत्री झाली. आरोपी अक्षय महाडिकनं तिला फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर भिवंडीतील काल्हेर गावातल्या तेजस्विनी आर्केड इमारतीतल्या त्याच्या फ्लॅटमध्ये कोंडलं. मात्र पोलिसांनी तपास करत आरोपीला ठाण्यातून अटक केली आणि मुलीची सुटका केली. 20 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात भारत बंद पुकारण्यात आलाय. अकोल्यात देखील हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी स्वतः दुचाकी चालवली, मात्र यावेळी पाठिंबा देऊनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आंदोलनात सहभागी होणं टाळलं. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं पर्यटन संचालनालय आणि ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ सातारा या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं साताऱ्यातील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींसाठी एक दिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांना यावेळी कास, पुष्पपठार, बामणोली या पर्यटन स्थळांची सैर घडवण्यात आली. शिवाजी सर्कल इथून या सहलीला सुरुवात झाली. या सहलीवेळी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. विठू माऊलीचा गजर म्हणजे